तुमचे आमचे हलवारे जपायचे, तिळगुळ हलव्याने संगे अधिक रूढ करायचे, तिळगुळ घ्या गोड गोड बोला। नाते आमचे आणि यम 24 न्यूज चॅनलच्या प्रेक्षकांचे हलवारे जपायचे। यम 24 च्या सर्व प्रेक्षकांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। नमस्कार, आपण पाहत आहे यम 24 न्यूज। मी आहे आपल्या सोबत दिव्यानी मोहिते। एक नजर टाकूया आजच्या घडामोडींवर। आगामी लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीच्या 400 अधिक जागा निवडून येतील व माननीय नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असे उद्घार जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार माननीय विनयजी कोरे सावकर यांनी काढले। ते सांगलीमध्ये महायुतीच्या महामेळावा दरम्यान बोलत होते। यावेळी खासदार संजय काका पाटील, आमदार अनिल भाऊ बाबर, आमदार सुधीर गाडगे, आमदार गोपीचंद पडळकर, भारतीय जनता पार्टी जिल्हाध्यक्ष निशिकांत भोसले पाटील, पश्चिम महाराष्ट्र लोकसभा निवडणूक समन्वयक शेखर इनामदार, माजी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, माजी आमदार विलासराव जगताप, माजी आमदार नितीन शिंदे, माजी आमदार दिनकर तात्या पाटील, जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष वैभव पाटील, सांगली लोकसभा निवडणूक प्रमुख दीपक शिंदे, युवा नेते सुशांत खाडे, भाजपा शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष पद्माकर जगदाळे, तासका विधानसभा निवडणूक प्रमुख प्रभाकर पाटील, जत विधानसभा प्रमुख रवी तम्मनगौंडा पाटील, वाळवा तालुका भाजपाचे अध्यक्ष निवासबापू पाटील, मिरज विधानसभा प्रमुख मोहन वनखंडे, महिला आघाडीच्या स्वाती शिंदे, सुनीता मोरे, गीतांजली ढोले पाटील, शिवसेनेचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र चंडाळे, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पश्चिम महाराष्ट्र सचिव जगन्नाथ ठोकरे, पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गाडे, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील, भीमसेना पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब कांबळे आदी मान्यवरांसह महायुतीमधील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आमदार कोरे पुढे म्हणाले की आज संपूर्ण देश प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे। आपणही महाराष्ट्रातून 45 अधिक जागा निवडून आणायचे आहेत। या विजयात खारीचा वाटा उचलायचा आहे, त्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याचे आव्हानही त्यांनी केले। तसेच भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा भोसले पाटील यांच्या कामाचे कौतुकही आदरणीय विनय कोरे यांनी केले। कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक भाजपाचे जिल्हाध्यक्ष निशिकांतदादा भोसले पाटील यांनी केले व शेवटी शहर जिल्हाध्यक्ष माननीय प्रकाश ढंग यांनी आभार मानले। विशेष बातमी घडामोडी व नाविन्यपूर्ण बातमीसाठी बेल आयकॉन क्लिक करून अपडेट राहा।